काल माजी मंत्री तसेच आमदार सुभाष बाबू देशमुख बोलता त्यांची जीप घसरली गेली की काँग्रेस हे लिंबू टिंबूचे खेळ खेळते। काँग्रेसला इतिहास आहे, आज 120-130 वर्ष पूर्ण झाले काँग्रेसला। काँग्रेस कधी लिंबू टिंबूचा हा खेळ खेळत नाही। लिंबू टिंबूचे खेळ कोण खेळते सोलापूर जनता ओळखते। लिंबू टिंबू कोण आहे 2019ला आपल्याला कळालेलेच आहे, मी सांगण्याची गरज नाही। ज्यावेळी महाराष्ट्राचं पाणी गुजरातला गेलं त्यावेळी हे आमदार का गबसले, मिनिस्टर होते, सोलापूरसाठी त्यांनी का प्रयत्न केले नाही, का बरं महाराष्ट्रासाठी प्रयत्न केले। लिंबू टिंबू कोण आहे तुम्ही ओळखून घ्या, मी त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही। लिंबू टिंबू म्हणणाऱ्याला लिंबू टिंबू म्हणत नाही कधी, त्यांनी हे बोललेलं वाक्य माघार घ्यावं, अन्यथा त्यांच्यावर आम्ही काँग्रेसच्या वतीने मी त्यांचा निषेध व्यक्त करतो।